नमस्कार, महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि विशेष नवरात्र विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण चिंबळीगाव या ठिकाणी जो काही इंद्रायणी सखी मंच आहे त्या माध्यमातून या अनेक महिलांनी एकत्र येऊन उदाहरणार्थ त्यामध्ये संस्थेच्या अध्यक्षा अनिता डफळ असतील, सचिव राणी बैरट असतील, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष कामिनी खरात असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी हा जो काही इंद्रायणी सखी मंच आहे एक आगळ्या वेगळ्याच्या माध्यमातून या ठिकाणी ते महिलांना रोजगार निर्मिती करत आहेत। याच इंद्रायणी सखी मंचाच्या ज्या अध्यक्ष आहेत अनिता डफळ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण काही जाणून घेणार आहोत। मॅडम नमस्कार। नमस्ते। या सखी मंचाचं चांगलं काम चालू आहे, परंतु हे करत असतानाच आपल्याला ही संकल्पना कशी सुचली आणि संकल्पना सुचल्यानंतर आपण महिलांसाठी आता जे काही प्रोडक्ट आपण बनवत असाल त्याविषयी आपण काय सांगाल? आम्ही एकत्र येऊन म्हणजे आम्ही सात जणी असंच बसलो होतो आणि बसल्या बसल्या आम्हाला एक कल्पना सुचली की आपण महिलांसाठी काहीतरी वेगळं करूया। मग त्या कल्पनेतून, कारण नुकताच कोविड होऊन गेला होता, कोविडमुळे खूप महिला घरी बसलेल्या होत्या, मग त्या महिलांना घरी बसल्या बसल्या आपण काहीतरी देऊ शकतो। मग याच्यातून आम्ही काय केलं की सात जणींनी मिळून म्हटलं की आपण एक काहीतरी असं स्थापन करूयात की त्याच्यातून महिलांना घर बसल्या काहीतरी उद्योग मिळेल किंवा महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांचं सक्षमीकरण होईल किंवा महिलांना चार पैसे त्यांच्या हातामध्ये येतील, कारण कोविडमुळे खूप जणांचे आता जॉब गेलेले आहेत, ते सगळे घरी बसलेले आहेत। तर म्हटलं असं काहीतरी आपण करूयात। मग त्याच्यातनं आम्ही बसून सगळ्यांनी म्हणजे आम्ही सात जणींनी बसून असा विचार केला की आपण एक सखी मंच स्थापन करूयात की जिथं महिलांना आपण एक वेगळ्या प्रकारे त्यांचं म्हणजे व्यासपीठ त्यांना देऊ शकतो, प्रत्येक महिलेचा व्यवसाय आपण पुढे आणू शकतो। मग ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि आम्ही सात जणींनी मिळून हा ग्रुप आम्ही आमचा स्थापन केलेला आहे। आत्ताच आम्हाला भरारी फाउंडेशनच्या तर्फे आम्हाला आकाश कंदील बनवण्याचं एक खूप मोठं काम म्हणजे 500 डझनचं काम भेटलेलं आहे आणि महिला आमच्या ते आत्ता करतात म्हणजे आता ते करून आम्ही आता कम्प्लीट आमचा जॉब झालेला आहे, तो आता पुढे जाणार आहे। अजून हा झाल्यानंतर आम्हाला परत ते देतील किंवा हे असेल किंवा मास्कचं काम असेल किंवा बाकी अजून घरगुती म्हणजे जे आता म्हणजे कंपन्यांमध्ये ज्या महिला आहेत म्हणजे ज्यांना घरी नाही कंपन्यांमध्ये जायचं तर ते पण रोजगार आम्ही उपलब्ध करून देतो की आमच्या इथे गावामध्ये खूप कंपन्या येतात तर मग तिथे आम्ही महिलांना लावून देतो। इंद्रायणी सखी मंचाची संकल्पना आपल्याला कशी सुचते? पवित्र अशा इंद्रायणी नदी तीरावरती वसलेलं चिंबळी हे गाव आणि या इंद्रायणी नदी तीरावर ह्या इंद्रायणी नदीचेच नाव आम्ही आमच्या सखी मंचाला देण्याचं ठरवलं आणि यामध्ये अल्पशा कालावधीमध्ये खूप चांगल्या महिलांचा सहवास लाभला। आम्हाला 350 महिला आमच्या सखी मंचामध्ये सहभागी आहेत आणि त्यांना नारी ही अबला नाही तर सबला आहे, त्यांचं सक्षमी करण्याचं काम आम्हाला इंद्रायणी सखी मंचातर्फे करायचं आहे। याच कामाची पावती म्हणून की काय महाराष्ट्र व्यावसायिक संघटना म्हणून आम्हाला आत्ताच पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणखीन खूप साऱ्या स्कीम आहेत, खूप सारे कामं आहेत जे आम्हाला महिलांसाठी करायचे आहेत, उद्योग निर्मिती करून त्यांना उद्योगधंदे निर्माण करून त्यांना रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्हाला करायचं आहे। समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो म्हणजे पॉलिटिक्स लाईन सोडून समाजासाठी काहीतरी करण्याचं काम आम्ही ह्या महिला सखी मंचातून करण्याचं काम करतो आहे। आत्ता आम्ही महिलांमध्ये घरगुती जे काही महिला खाद्यपदार्थ बनवतात त्यामध्ये अशा प्रकारचे शेवया वगैरे लोणच्याचे पाकिट वगैरे असे जे काही महिला घरगुती घरी बसल्या करू शकतात त्यांना प्रोत्साहन देण्याचं आणि रोजगार निर्मिती करण्याचं काम आम्ही करत आहोत। त्याचप्रमाणे आत्ताच आम्ही 15 दिवसापूर्वी पत्रावळ्या बनवण्याची मशीन घेतलेली आहे, त्याच्यामध्ये अशा रॉ मटेरियल यूज करून आम्ही पत्रावळ्या तयार करतोय। मार्केट उपलब्ध आहे आम्हाला, त्यासाठी आम्ही महिलांना म्हणजे जास्तीत जास्त महिलांना इथे सहभाग होता येईल आणि त्यांना रोजगार मिळेल याची आम्ही पूर्णपणे हे करतोय, काय म्हणता येईल त्याला, मंचाच्या वतीने प्रयत्न करतोय। आणि इंद्रायणी सखी मंचाच्या माध्यमातून आपण या भागामध्ये उत्तम कार्य करत असताना महिलांना रोजगार निर्मितीसाठी आपण या इंद्रायणी सखी मंचाच्या माध्यमातून काय प्रोडक्ट बनवता त्याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे। आता आम्ही महिला घरगुती घरी बसल्या जे काही खाद्यपदार्थ घरी बनवतात त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्माण करणे याच्याकडे आमचा जास्त कल आहे सध्या। आता यामध्ये आम्ही शेवया घर बसल्या महिला ज्या काही शेवया बनवतात त्यांना मार्केट उपलब्ध करून देणे आणि महिलांना रोजगार करून मिळून देण्याचं काम आम्ही करतोय। त्याचमध्ये भरपूर प्रमाणात खाद्यपदार्थ आहे, लोणचे आहेत, पापड आहेत, मुरांबे आहेत, अशा भरपूर प्रकारे
खाद्यपदार्थ आपण बनवण्याचं काम करतोय आणि मार्केट उपलब्ध करून. हे काय आहे आपल्या समोर जे पेपर आहे तो काय आहे ते सांगा मला. आत्ताच एक 15 दिवसापूर्वी आम्ही पत्रावळ्या बनवण्याची मशीन घेतलेली आहे. आता काय म्हणतात कलयुग आहे, महिला भांडी घासायला खूप हे करतात ना, तर सर्रास पत्रावळ्यांचा वापर केला जातो. त्यासाठी आम्ही पत्रावळ्यांचं प्रोडक्शन सुरू करतोय. पत्रावळ्यांचं प्रोडक्शन अशासाठी की आपण मार्केट पण उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांना पत्रावळ्यांसाठी, आणि महिलांना याच्यामध्ये रोजगार सुद्धा मिळतोय. महिला म्हटलं की महिलांना एक मर्यादित व्यवसाय असतात आणि महिलांना फक्त उठलं शिवणकाम किंवा काहीतरी घरातलं काम याशिवाय दुसरं काही हे सुचत नाही. परंतु आपल्या इंद्रायणी सखी मंचाच्या वतीने आपण वेगळा आणि आगळा कार्यक्रम राबवत आहे, त्या माध्यमातून आपण काय सांगा. इंद्रायणी सखी मंचामध्ये वेगवेगळ्या फील्डचे आणि आहेत, आणि आमच्याकडे जे मेंबर पण आहेत ते पण प्रत्येकीकडे वेगवेगळे टॅलेंट आहेत. जसं की मी फॅशन डिझायनर आहे, तर आता कोविडमध्ये खूप म्हणजे मास्कची आपल्याला रिक्वायरमेंट होती, तर आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे मास्कचं प्रशिक्षण महिलांना दिलं आणि त्यांच्याकडून मास्क पण बनवून घेतलेले आहेत आणि त्याला आम्ही मार्केट पण उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि महिलांचं म्हटलं तर घरी बसून करता येईल असा हा व्यवसाय आहे. आणि आत्ता आम्ही ह्याच्या पुढे सुद्धा मी सुद्धा फॅशन डिझायनर म्हणून वेगवेगळ्या डिझाईन क्रिएट करते आणि महिलांना घरी बसून जसं की वेगवेगळ्या डिझाईनचे काय म्हणतात फ्रॉक परकर जसं घरी बसून बनवता येईल हे याच्यात माझ्या आम्ही प्रयत्न करतोय आणि त्याचं मार्केट लवकरच उपलब्ध करून देणार आहे महिलांना. महिला घरी बसून करतील असं आता फराळाचं दिवाळीमध्ये खूप सारं रिक्वायरमेंट असते, लाडू आपले जे गावरान महाराष्ट्रीयांचं चवीचं म्हटलं तर सगळे पदार्थ आम्ही बनवून घेतोय आणि त्याला पण मार्केट उपलब्ध करून देतोय. आणि आम्हाला खूप मोठ्या प्रकारच्या मागण्या पण आहेत. आत्ताच गणपतीमध्ये आम्ही बऱ्याचशा ऑर्डर्स कम्प्लीट केलेले आहेत आणि एक प्रकारचं घरी बसून महिलांना उद्योग आणि रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. मॅडम आपल्याला या इंद्रायणी सखी मंचाला वेगवेगळ्या मान्यवरांनी किंवा वेगवेगळ्या या भागातील कार्यकर्त्यांनी आपल्याला मदत केली असेल किंवा काय असेल किंवा महिलांनी मदत केली असेल त्या माध्यमातून आपण या आपण काय काय कार्य केलेलं इव्हेंट असेल त्यामध्ये काय असेल सांगू शकत. आम्ही इव्हेंट पण घेतो. आत्ताच एका नगर सेवकांना आम्हाला इव्हेंट मिळाला होता, त्या इव्हेंटच्या पैशातून आम्ही मशीन खरेदी केली आहे आणि त्याच्यातून आता रोजगार निर्मिती चालू झाली आणि 2-3 लेडीज सध्या काम करत आहेत त्याच्यावर. मॅडम हे कार्य करत असताना तुमची महाराष्ट्र व्यावसायिक महिला सखी संघटना यांच्या वतीने दखल घेतलेली आहे आणि या मंचाला या इंद्रायणी सखी मंचाला एक पुरस्कार मिळाला, त्या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल. आत्ताच मला हा पुरस्कार मिळालाय, तर तो हा पुरस्कार जो आहे तो माझा एकटीचा नसून आमच्या पूर्ण सभासदांचा आहे किंवा आमच्या ज्या मंचामध्ये 7 जणी आहेत आणि जेवढे माझे 400 सभासद आहे या सगळ्यांना मिळालेला हा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार म्हणजे असा मिळालाय की आम्ही आतापर्यंत केलेल्या कार्याची एक पोचपावती आम्हाला मिळाली असं आम्हाला वाटते. आणि हा पुरस्कार आम्हाला ज्या म्हणजे संस्थेने दिला ते आकांक्षा ऑर्गनायझर, तर त्यांचं मी म्हणजे आभार मानेल की त्यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आम्हाला हा पुरस्कार दिलेला आहे. मॅडम आपण आपल्या इंद्रायणी सखी मंचाच्या माध्यमातून सुंदर काम चालू आहे आणि कार्यरत आहात आणि इतरही महिलाबरोबर आपले बचत गट आपल्याला जॉईन आहे, त्या महिला बचत गटाच्या माध्यमातून आपण इतर महिलांना आणि सर्व सखी मंचाच्या माध्यमातून काय आवाहन करा. इंद्रायणी सखी मंचाच्या माध्यमातून आणि बचत गटाच्या माध्यमातून मी महिलांना हेच आवाहन करेल की आपण जे बचत गट तयार केले तर याच्यातून आम्ही म्हणजे आपण बचत गटातून पैसे काढून काहीतरी नवीन उद्योगधंदे चालू करून आपल्या कुटुंबाला काहीतरी हातभार लावावा, म्हणजे घराच्या बाहेर न जाता आपण घरातच राहून आपल्या मुलांना सांभाळून आपण काहीतरी उद्योग करावा, त्यासाठी आम्ही महिला बचत गटांची निर्मिती केलेली आहे. इथून आम्ही महिलांना कमीत कमी टक्क्यामध्ये कर्ज उपलब्ध करून देणार आहोत. इंद्रायणी सखी मंचाच्या माध्यमातून आपण ज्या काही घरगुती महिला आहेत किंवा त्या व्यवसायामध्ये नाही अशा महिलांना आपण काय आवाहन कराल. प्रत्येकीकडे काहीतरी वेगळं टॅलेंट आहे, जसं की ब्लाऊज शिवणारे आमच्याकडे 90% लेडीज आहेत, त्यांनी स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवावी. आमच्याकडे आमचं युट्यूब चॅनल आहे इंद्रायणी सखी मंच म्हणून, तसंच इन्स्टाला आहे, फेसबुकला आहे, त्याच्यावरती आम्ही सोशल मीडिया थ्रू त्यांचं पब्लिसिटी करणार आहे आणि त्यांना पण बाहेरून पण ऑर्डर येतील, त्यांचा बिझनेस ग्रो होईल याच्यासाठी पण आम्ही हातभार लावणार आहे. आणि आता जसं बघा तसं पब्लिसिटीसाठी बाहेर मोठ्या मोठ्या ग्रुपवरती
पैसे घेतात तर आम्ही फ्री ऑफ कॉस्ट करणार आहे. बिझनेस प्रत्येक लेडीजला बिझनेस बिझनेस मध्ये यावं आणि त्यांनी रोजगार निर्मिती करावी आणि त्याच्यासाठी आमचं इंद्रायणी सखी मंच खूप हेल्प करणार आहे. ज्या बिझनेस मध्ये लेडीज आहेत त्यांच्यासाठी आमचं इंद्रायणी सखी मंच सर्वतोपरी मदत करणार आहे आणि संधी उपलब्ध करून आहे. ऑफलाईन ऑनलाईन सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आम्ही त्यांचं पब्लिसिटी करणार. इंद्रायणी सखी मंचामध्ये वेगवेगळे टॅलेंटचे लोक आहेत त्यांना आपण आता सरकार कसं लोकलला ब्रँड बनवतोय तर आम्ही सुद्धा प्रत्येक लेडीजचं जे वेगळं युनिक टॅलेंट आहे त्यांच्याकडून सगळ्या प्रोडक्ट बनवून लोकलला ब्रँड बनवणार आहे आणि सरकारच्या योजनेमध्ये आमचं सखी मंचाचा पण हातभार लावणार आहे. मंचाच्या माध्यमातून आपण महिलांनी एकत्रित झालं पाहिजे, आपल्याकडे आलं पाहिजे आणि अनेक उद्योगधंद्याच्या माध्यमातून आपल्या महिला सखी मंचाला जॉईन झालं पाहिजे. त्या माध्यमातून काय आव्हान करा? मी इंद्रायणी सखी मंचातर्फे महिलांसाठी एवढंच आवाहन करते की जास्तीत जास्त महिलांनी सखी मंचामध्ये सहभागी व्हावं आणि आपलं आर्थिक दृष्ट्या सबलीकरण करावं, आपल्या अंगामध्ये जे काही कलागुण आहेत त्यांना वाव देण्याचं काम करायचं. आणि महिलांमध्ये गुण असतंच की एकामध्ये आणखी महिला जॉईन करण्याचं जे काही टॅलेंट आहे ते महिलांमध्येचे आणि जास्तीत जास्त महिलांनी यामध्ये सहभागी व्हावं आणि आपले उद्योगधंदे आपले रोजगार वाढवण्याचं काम करावं. सह्याद्री प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख श्री रवींद्र दादाबा मोहोळ यांचे पहिल्यांदा मी प्रथमतः आभार व्यक्त करते आणि नवरात्रीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्या इंद्रायणी सखीच्या सर्व महिलांना आणि महाराष्ट्र न्यूजच्या सर्व सभासदांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देते. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ. इंद्रायणी सखी मंच म्हणजे सहकार्यातून समृद्धी करणे. इंद्रायणी सखी मंच म्हणजे तूच तुझे शिल्पकार सखे. इंद्रायणी सखी मंच का म्हणजे वीकेंड